रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. पहिल्यांदा बागाची कंडिशन अशी होती की सुरुवातीला बागाची ग्रोथच नव्हती. पूर्ण बाग अशी ग्राउंड लेवलच होते. त्या वापरल्यानंतर एक 4-5 दिवसातच फरक चालू झाला आम्हाला. रासायनिक ना काय, रासायनिकचा काय एवढा फरक नव्हता. फास्ट रिझल्ट मग त्यांनी झाडाची अजून ग्रोथ झाली, जास्त हाईट वाढली, हाईट वाढली आणि एक लेवल झाली. बाग नमस्कार, मी रामायण प्रतिनिधी बैराम मनसुडे यांच्यामार्फत आपण पिंपरी या गावात आपण आलेलो आहोत. ह्या बागेसाठी आपण काय काय प्रॉडक्ट वापरले, काय काय नाही, आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. प्रथम त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा सर आपली. मी प्रणित बोडके, गाव पिंपरे. बरं, आपण प्रोडक्ट काय काय वापरली, काय काय म्हणजे कंडिशन बागाची काय होती, सविस्तर आपण शेतकरी मित्रांना सांगा आपल्या. पहिल्यांदा बागाची कंडिशन अशी होती की सुरुवातीला बागाची ग्रोथच नव्हती. किती महिन्यापूर्वी म्हणजे? पहिल्यांदा एक महिन्याच्या पूर्वी पूर्ण बाग अशी ग्राउंड लेवलच होते. त्यावेळेस आपण रामा अॅग्रोटेक्स रूट मॅजिक आणि केळी स्पेशल वापरल्या. त्या वापरल्यानंतर एक 4-5 दिवसातच फरक चालू झाला आम्हाला. बरं बरं. आणि तुम्ही रासायनिक पहिले जे वापरलं होतं त्याचा तुम्हाला फरक काय, किती जाणवला? किती रासायनिक ना काय, रासायनिकचा काय एवढा फरक नव्हता. फास्ट रिझल्ट त्या रामा अॅग्रोटेकचा एक 4-5 दिवसात फरक चालू झाला. लगे चालू झाला. परत वरून काय स्प्रे घेतले खालून? एक 15 दिवसांनंतर रामा गोल्ड स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रोन्यूट्रियंटचा स्प्रे घेतला. मग त्यांनी झाडाची अजून ग्रोथ झाली, जास्त हाईट वाढली, हाईट वाढली आणि एक लेवल झाली. ड्रिप मधून आपण काय दिलं? ड्रिप मधून आपलं केळी स्पेशल दिले. बायोसोमध्ये केळी स्पेशल, रूट मॅजिक, मायक्रोन हे सोडलं. आपण सोडल्यानंतर एक महिना प्रत्येक शेड्यूल आपण किती दिवसांनी ठेवलं? आपण 15-20 दिवसाच्या गॅपने सगळं शेड्यूल हाय असं कंटिन्यू केलं. आणि आपली बाग एक लेवल नव्हती पहिले अगोदर. मग ते स्प्रे घेतला, स्प्रे घेतला, स्टीम ग्रो रामगुंड मॅक्रोन स्प्रे घेतला. त्याच्यानंतर एक लेवल बाग आली त्याच्या. 8-10 दिवसात स्टँड बाय झाली सगळी बाग. म्हणजे तुम्हाला त्या रासायनिक पेक्षा ह्याच्या दोन्ही तफावत काय वाटते तुम्हाला? रासायनिक पेक्षा याचा रिझल्ट फास्ट आहे, चांगला आहे. रासायनिकचा काय रिझल्ट आम्हाला काय वाटला नाही एवढा. बरं. मित्रांनो, आपण ह्या बागत एक 2 महिने बाग असताना त्यावेळेस आलतो. आपण ह्या बागासाठी आपण जे रामावडी प्रॉडक्ट सगळे आहेत ते वापरलेत आपण. आणि बाग ह्याची उसळ नव्हती, बाग पोगा अटकायचा, एक लेवल हाईट नव्हती बागाची. ह्या सगळ्या गोष्टी करत करत आपण हे सगळं प्रोडक्ट सोडल्यानंतर आपण ह्यांना एक 20-25 दिवसात पूर्ण बाग स्टेबल केलेली आहे आपण त्यांची बाग. आणि इथून पुढं आपला हा पहिला एपिसोड आहे. त्याच्यानंतर 1-1.5 महिने आपण परत शूट करणार आहोत. बघत काय बदल झाला आहे हे आपण शेतकऱ्याकडून नंतर जाणून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद.